तर एक ब्रेकिंग न्यूज येते सांगलीतून. सांगली जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतलाय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय. सांगलीतनं ही ब्रेकिंग न्यूज आली आहे. शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतलाय. सांगली जिल्ह्यापुरता मी निर्णय घेतलेला आहे की पूर्ण संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या शाळा कॉलेजेस बंद करण्यात याव्यात. कारण कोणतीही चान्स घेऊ नये, कोणतीही संधी करोना व्हायरस फैलावेल अशा परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आजच मी मगाशी निर्णय घेतलेला आहे. कोणताही धोका पत्करायचा नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. तर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभर संत्र्यांची मागणी वाढली आहे. ही मागणी पूर्ण करताना संत्रा उत्पादकांची मात्र दमछाक होते. कोरोनामुळे संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस. आखाती देशात चढ्या दरानं पुरवठा. वाढीव मागणी पूर्ण करताना उत्पादकांची दमछाक. कोरोनामुळे जगभरातल्या अर्थव्यवस्थांना ब्रेक लागलेला असताना एका क्षेत्राला मात्र सुगीचे दिवस आलेत. हे क्षेत्र आहे संत्रा लागवडीचं. कोरोनावर मात करण्यासाठी सी जीवनसत्व असणारं संत्र्यासारखं फळ खावं असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय. त्यामुळे संत्र्याला प्रचंड मागणी आली. विशेषतः परदेशातून भारतातल्या संत्र्याला प्रचंड मागणी आली. भारतातून दुबईला 4 जहाजं भरून संत्री पाठवली आहेत. 5वं जहाज मार्गावर आहे. बांगलादेशात रोज 100 ते 150 ट्रक संत्री पाठवली जात आहेत. इतकंच नाही तर मुंबईतही संत्र्याचे दर नेहमीपेक्षा चांगलेच वधारलेत. 20,000 रुपये टनानं विकली जाणारी संत्री 35,000 रुपये टनापर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय. नागपूरला संत्र्याचं माहेर घर असं म्हटलं जातं. नागपुरात संत्र्याची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अत्यंत बहुगुणी फळ आहे आणि कोरोना बाबतीत खूप मी अथॉरिटी म्हणून नाही सांगू शकणार, पण डॉक्टरांकडून जी माहिती येऊन राहिलेली आहे त्यामध्ये असं सांगण्यात येते की व्हिटॅमिन सीची गरज याच्यात जरुरी आहे कोरोना व्हायरसला अटॅक करण्यात किंवा थांबवण्यात. तर त्याच्यामुळं निश्चितच सगळ्या बाजूनं डिमांड वाढलेली आहे. सध्याचा कोरोनाचा विषाणू नवीन आहे, मात्र तरीही संत्र्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे खरं आहे. साथीच्या रोगात सी जीवनसत्व असलेली फळं उपयुक्त ठरतात. कोरोनामुळे निर्माण झालेल्या निराशाजनक वातावरणात त्यामुळेच ही बातमी आशादायी म्हटली पाहिजे. संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.